पुन्हा एकदा तुम्ही एक पलटवार केलेला आहे देवेंद्र फडणवीस यांच्यावरती की त्यांच्यामुळे तुम्हाला सत्तेतनं हटवलं गेलं, मुख्यमंत्री पदाचे दावेदार असल्यामुळे सगळं झालं असं? नाही, निश्चित एक गेले अनेक वर्षापासून भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आमदार म्हणून महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आम्ही टीमवर्कने काम करत होतो, पण नंतरच्या कालखंडामध्ये मुख्यमंत्री पदाचा मी दावेदार आहे असं लक्षात आल्यानंतर कारण बऱ्याच ठिकाणी मी म्हटलं, मला विचारलं गेलं की बाबा तुम्ही मुख्यमंत्री का झाला नाही, बऱ्याच ठिकाणी विचारलं गेलं की बहुजनाचा मुख्यमंत्री व्हावा असं वाटत नाही का, सांगितलं बऱ्याचदा की बाबा बहुजनाचा मुख्यमंत्री व्हावा ही जनतेची इच्छा होती, पण पक्षाच्या आदेशाचं मी पालन करणार असल्यामुळे पक्षाच्या आदेशाचं मी पालन केलं, परंतु नंतर एक षडयंत्र रचलं गेलं आणि त्या षडयंत्राच्या माध्यमातून एक दीड वर्ष झालं नाही तोपर्यंत विविध आरोप माझ्यावर सुरू झाले ज्याच्यात तथ्य नव्हतं। माझ्या 40 वर्षाच्या राजकीय जीवनामध्ये एकही आरोप भ्रष्टाचाराचा किंवा अन्य कुठलाही गंभीर स्वरूपाचा आरोप 40 वर्षात कुणी करू शकला नाही। मी विरोधी पक्षात होतो, विरोधी पक्ष नेता होतो, मंत्री होतो, पण कधी कुणी आरोप त्याच्यावर करू शकलेलं नाही, परंतु या ठिकाणी एक षडयंत्र रचलं गेलं असं माझं मत आहे। झालं की हा जो मनीष भंडारे नावाचा हॅकर आहे, हा हॅकर रात्री 1:30 वाजता देवेंद्र फडणवीसांना भेटला, त्याबरोबर कृपाशंकर सिंह होते आणि त्या क्षणाला जेव्हा भेट झाली त्या क्षणाला त्याचे फोटोग्राफ्स माझ्याकडे आले, तिथंच काढलेले। आणि मग देवेंद्रजींना या मनीष भंगाळ्याला रात्री 1:30 1 वाजता भेटायचं कारण काय? त्या एवढे माझ्यावर आक्षेप झाल्यानंतर त्याला काही समजवायला बोलवलं होतं का ते कशासाठी आले, कृपाशंकर सध्याबरोबर कशाला आले? मग त्यातून शंका निर्माण झाली या ठिकाणून आणि त्या मनीष भंगाळ्याने मग दुसऱ्या दिवशी हे चालू ठेवलं आणि टीव्हीवर सुद्धा 8-10 दिवस दाऊदचे संबंध वगैरे ही चालता बरोबर। आणखी दुसरा आरोप झाला की राथाबनच्या जावयाने लिमोजिन गाडी घेतली, वास्तविक लिमोजिन गाडी घ्यायचा संबंधच नाही आहे, कुठली तरी गाडी दाखवली आणि लिमोजिन गाडी घेतली का आरोप केला। मीडिया ट्रायलच सुरू असल्यामुळे त्या ठिकाणी 2-3 दिवस ते चाललं। तिसऱ्या दिवशी म्हणे की MIDC चा भूखंड घेतला, मी MIDC चा भूखंड 1 इंच सुद्धा घेतलेला नाही, नाथाबो म्हणून घेतलेला नाही, बायकोने जे व्यवहार केले ते एका खाजगी व्यक्तीकडनं गेले। आजही MIDC हे सांगू शकत नाही की ही जमीन आमची आहे, आजही त्या उतार्यावर खाजगी व्यक्तीचंच नाव आहे, त्या नावानुसारच त्या ठिकाणी खरेदी झाली, व्हॅल्युएशन झालं, त्या ठिकाणी स्टॅम्प ड्युटी भरण्यात आली, परंतु त्याला नाथाबोचं नाव जोडण्यात आलं की मग काय? तर मुद्दा म्हणून मग त्या ठिकाणी हायकोर्टाचे जे रिटायर्ड जज आहे त्यांची नियुक्ती केली गेली, त्या रिटायर्ड जजने त्या ठिकाणी झोटिंग म्हणून माननीय झोटिंग म्हणून होते त्यांनी या संदर्भातला रिपोर्ट दिला। मला माहिती आहे की त्या रिपोर्टमध्ये कुठलेही तथ्य नाही आणि हे मी देवेंद्रजींना सांगितलं, देवेंद्रजींना हे पण म्हटलं होतं मधल्या काळात की मनीष भंगाळेंनी तुम्ही कशाला भेटले, काय गरज होती आपले, कशात काय कारण होतं? नाही नाही, मला भेटायला आला होता आणि मी त्यांना भेटलो वगैरे वगैरे। आणि मग आता या ठिकाणी अशा स्वरूपाचं हे झोटिंगचा अहवाल आणला, मग कुणी गावंडीनं कुणी आरोप केला, मग कुणीतरी आरोप करायचं आणि 4-5 दिवस टीव्हीला चालवायचं आणि बदनाम करण्याचा प्रयत्न करायचा, हे एक षडयंत्र होतं। हे सारं षडयंत्र कसं झालं, कोण याच्या मागे होतं, कोणाकडून फोन गेले, कोणाकडून फोटो आले, काय आले, हे सर्व आता माझ्याकडं हळूहळू सगळे पुरावे माझ्याकडे आता आलेले आहे। जे जे काही षडयंत्र कसं रचलं गेलं, कोण्या मंत्र्यांचे PA त्याच्यामध्ये जात होते, कसे त्या दमानीला कोण दमानी आहे की काय होती, ते कसे आरोप करण्यासाठी त्याला कोण भेटले याचे व्हिडिओ क्लिप पण माझ्याकडे आता आलेली आहे आणि त्या कालखंडामधले सगळे पुरावे आता माझ्याकडे जमा झालेले आहे। आणि मी या आधारावर आता हे वरिष्ठांनाही दाखवणार आहे, यावेळेस दाखवले सुद्धा होते। मी एका मंत्र्यांच्या PA ची क्लिप, जे नेकेड, तोही नेकेड होता आणि बाई पण नेकेड होती, अशा स्वरूपाचे फोटोग्राफ्स वगैरे ते पण वरच्या वरिष्ठांना दाखवले की असे उद्योग आहे या मंत्र्याचे आणि यांचे, पण त्यापर्यंत काही वेळी झालेले नाही। अशा अनेक गोष्टी आहेत, त्यामुळे हे षडयंत्र रचलं गेलं आणि त्या मला हे माहीत नाही, मग काय केलं हे मला माहिती नाही। मी त्यांना वारंवार सांगतोय की बा माझा दोष असेल तर मला शिक्षा झाली पाहिजे, मी भ्रष्टाचार केला असेल तर त्याहून कठोर शिक्षा झाली पाहिजे, चुकलं असेल तर शिक्षा होण्यास मी पात्र आहे, पण माझा गुन्हा काय, मी काय गुन्हा केला की मला तुम्ही राजीनामा द्यायला लावला, असं बदनाम केलं आणि नंतर मग विधानसभेचं तिकीट दिलं नाही, माझ्या मुलीला ज्यावेळेस तिकीट दिलं तर त्या मुलीला हरवण्याची व्यवस्था केली, म्हणजे आमच्याच पक्षातल्या काही लोकांना सांगून त्या ठिकाणी विरोधी प्रचार करायला लावला, त्याचे पुरावे माननीय चंद्रकांत दादांना मी दिले
देवेंद्रजींनी नाही दिले, त्यांनी हे मान्य केले, या व्हिडिओ क्लिप वगैरे कारवाई करतो. पण 6-7 महिने झाले कारवाई केली नाही, मग काय नाही कारवाई तुम्ही विरोधकांवर? आता या ठिकाणी पंकजाताईंना असेल तसाच त्रास झाला. 52 कोळे, एकनाथ खडसे, विनोद तावडे, प्रकाश मेहता, अशा अनेकांना 100% या जागा निवडून येणार आहे. 6-6 वेळा आम्ही निवडून त्या जागेवर प्रत्येक जण निवडून आलेलो आहे. आणि आम्ही आता निवडून येणार नाही असे विषय माझी जागा 1800 पडली ती पाडली गेली या ठिकाणी. मग आले नसते का? मग 10-15 जागा हातानं घालवले या ठिकाणी. का तिकडे दिलं नाही याचं कारण सांगू शकत नाही. कोणत्यासाठी काय दिलंय कारण नाही. फक्त मला मुख्यमंत्री पदाला कोणी आडवं येऊ नये म्हणून या ठिकाणी हे उद्योग केलेले आहे. आणि त्यासाठीच हे केले. वरिष्ठांच्या कानावर वारंवार मी घातलेला आहे, वारंवार मी भेटलेला, पण आम्ही करतो कारवाई, सांगतो वगैरे, या खाली सगळं गेलेलं आहे. आणि आता या ठिकाणी सगळे आलेले आहेत माझ्याकडे पुरावे, मग एकत्र केले हे घेऊन जाईल. शुभ मंगलम सर्व मंगलम नक्षत्र मंगलम अलंकार मंगलम रतनलाल सिंह वाहना ज्वेलर्स, भारत वर्ष का स्वर्ण तीर्थ.